नागपुरात श्री गणेश विसर्जन 19 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात होणार आहे, यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे व्यापक तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी प्रत्येक झोनमध्ये लोखंडी सँडब्रिंग सिमेंटचे कृत्रिम तलाव खड्डे करून कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व झोन मिळून 248 कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक झोनमध्ये विसर्जन रथ सुद्धा धावणार आहे. तसेच नागपूर शहरातील कुठल्याही तलावात श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही. मनपा प्रशासनाने एका आदेशाद्वारे विसर्जनाला बंदी घातली आहे, त्यामुळे सर्व तलावांना टीनांचे कठडे लावण्यात आले असून मूर्ती विसर्जनासाठी सर्वच तलावांवर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व कामांची पाहणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी केली. त्यांच्या सोबत स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर उपस्थित होते. शहरातील सोनेगाव तलाव, सक्करदरा तलाव, नाईक तलाव, गांधी सागर आणि फुटाळा तलावांमध्ये टीनाचे कठडे लावण्यात आले आहेत. महापौरांनी गांधी सागर तलाव, फुटाळा तलाव, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलावाला भेट दिली आहे. गणेश मूर्ती तलावात विसर्जनाला बंदी घालण्यामागे कारण म्हणजे जल प्रदूषण रोखणे हा उद्देश आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही, त्यामुळे नागरिकांनी या कार्यात सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुंडांचाच वापर करावा असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. कॅमेरामॅन प्रवीण तुपारेसह सनी पुंगाडे, शंकरनाथ न्यूज, नागपूर.